जय सद्गुरु। नेचर ब्लॉग एंड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज भेंड्या मसाला भरून करणार आहे। तर हा मसाला तयार केलाय मी। शेंगदाण्याचा कूट, हळद, लाल मसाला, गरम मसाला, धना जीरा पावडर, लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ। तर हे मिश्रण मी मिक्स करणार आहे। मी ह्या मिश्रणमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। पाणी न टाकता मी तेल टाकणार आहे। मस्त मिक्स करून घ्यायचं। पूर्ण एकजीव झालं का? आता आपण ह्या भेंड्यांमध्ये मसाला भरू। असं मसाला भरून दाबून ठेवायचं। सगळ्यामध्ये मसाला भरून झाला की आपल्या भेंड्या भरून झाल्यात। हे पा किती मस्त। आता मी गॅस चालू करते। तेल टाकते मी आता। तेलामध्येच आपल्याला आता भेंड्या करायच्या आहेत। तेल तपलं नसेल तरी चालेल, आपण भेंड्या टाकून देऊ। या रेसिपीला ना भेंड्या आहेत त्या एकदम मस्त कवळ्याच पाहिजेत। गॅस थोडासा कमी करून घ्यायचा। उरलेला मसाला टाकून द्यायचा। नॉर्मल गॅस ठेवला की भेंडे एकदम जळणार नाही। भेंड्या जास्त हलवायच्या नाहीत, कारण तो मसाला सगळा खाली पडेल। आपण 2 मिनिटं गॅस बारीक करून झाकण ठेवू। खालीवर करून घेऊ। हे पा एक बाजू आपली मस्त झाली। हे पा आता आणखीन झाकून ठेवू आणि ही दुसरी बाजू पण एकदम छान होईल। वाव मस्त झाल्या भेंड्या। भेंडी फ्राय एकच नंबर, एकदम छान आपल्या भेंड्या झाल्या। आता मी गॅस बंद करते। कशी वाटली भेंडी फ्राय मला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास माझी रेसिपी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सब्सक्राइब करा। थैंक यू।